वाटत नाही लाज थोडी थोडी तर लाज वाटायला पाहिजे ना. काही लोक आम्ही पाहतोय पोटातलं पाणी हालत नाही, फक्त खुर्चीवर बसून बसत आणि वर कमाई शोधत असत, त्याला तेवढाच महिना. आणि जो काही काम करत नाही त्याला तेवढा महिना, जो काम करतो त्याला तेवढा. मूल्यमापन काय? मूल्यमापन व्हायला पाहिजे. अरे आमचा हरभरा आज आपण पाहतो दोन चालण्या मारतोय अध्यक्ष महोदय, त्याच्यातला टोपे साहेब माती जर आली तर घेत नाही. म्हणजे आमचा चना हरभरा आमचं तुमचं धान्य विकत घेताना तुम्हाला मातीचा खडा चालत नाही आणि बगर कामावाल्याने तुम्ही तेवढाच जर पगार देत असाल तर याचा विरोध केला पाहिजे. तुमच्याकडून होत नसेल तर मला सांगा, मी तयार आहो. तुमचे राजकीय भवितव्य, तुम्हाला मुख्यमंत्री झाले का पंतप्रधान व्हायचं आहे, पंतप्रधान व्हायचं आहे तर आधी कुठं जायचं आहे, हा सगळ्या नादामध्ये आम्ही खरी बाजू सोडली आहे. आणि 353 मध्ये ह्या याच्यातल्या अर्ध्या आमदारावर गुन्हे दाखल आहे आणि कायदा येणच पास केला. आपल्यासारखे बेखूप कोणी लोक आहे? एवढे बेखूप तर मी कधीच पाहिले नाही. आम्ही कोणाला म्हणाव तर ते म्हणत नाही ते सचिवाचं. माझं उदाहरण अध्यक्ष महोदय, माझ्यावर 353 दाखल झाला मंत्रालयात आणि 3 दिवस कामकाज बंद होतं मंत्रालयामध्ये, एकावर एक गुन्हा दाखल झाला नाही. वा रे कायदा, कायद्याची भाषा आम्हाला सांगायचं आणि तुम्ही कायदा सरस मुळाचा. याचा खऱ्या अर्थानं आपण शहनिशा करणं महत्वाचं आहे. ही विषमता थांबवणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. साहित्य गीत द्यायसाठी 1,000 1 कोटी केलं, म्हटलं साहित्य मग किती रुपयाचं द्यायचं एका दिव्यांगाला, म्हणजे 1,000 रुपयाचं. 1,000 रुपये तर ट्रायडंट मध्ये 1,500 रुपयाचं दाल फ्रायस आहे. 1,000 रुपये दिव्यांगाला काय द्यायचं सांगा ना तुम्ही आम्हाला, काय द्या बाबा 1,000 रुपयात. आणि एक पुनर्वसन मध्ये 15 कोटी ठेवले आणि त्याच्यामध्ये 500 रुपयात पुनर्वसन. अरे चहा होते ना बाबा आमचा चहा 500 रुपये, घरकुल 1,25,00,000. 1,25,00,000 रुपये, 1,25,000 रुपये भेटते. तुमचं आमचं संडाचं बाथरूमचं काम 1,25,000 होत नाही. एवढे महामूर्ख समजले का तुम्हाला सामान्य माणसाला तुम्ही? त्याला घरकुल चांगलं भेटावं नाही 2,50,000 3,00,000. सगळी महागाई वाढली, त्या गरीबाचं 1,25,00,000 घरकुल कसं होतं मला सांगा ना अध्यक्ष महोदय तुम्ही. मग एकाइकडे एवढा सगळा अंतर होत असताना ओबीसी मध्ये शेवटचे मिनिट अध्यक्ष महोदय, आपण एकाइकडे आपण ओबीसी तुमच्याकडे आहे, इतर जाती जमातीचं खाते आहे, तुम्ही व्यवस्था केली 1,25,00,000 केली, वाढवा ते 1,25,00,000 का होते मला कुणी सांगा. 1,25,00,000 घरकुल, मी पुन्हा सांगतोय का, शहरातल्या लोकांना 2,50,000 देतो आपण. ही विषमता थांबवणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. आपल्याकडून त्याच अपेक्षा आहे का या सरकारच्या माध्यमातून. मी जरी सरकारला पाठिंबा दिला असेल तर याचा अर्थ असा नाहीये का मी वस्तुस्थिती बोलू नये. आखरी आम्हाला जनतेनं निवडून दिलेलं आहे. पक्षाचं जरी बॅनर असलं ना अध्यक्ष महोदय, तर मत मारणारा हा पक्षाचा नाही आहे, ते सामान्य जनता. आणि मग इथं असताना आम्ही त्या सामान्य जनतेचा विचार करून धोरण आखले पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. ते जर आखलं नाही अध्यक्ष महोदय तर कठीण होईल. अध्यक्ष महोदय, आपण पाहिलं किमान वेतन ठरवताना आम्ही आमचं पगार जेव्हा ठरवतोय अधिकारी कामगार खासदार आमदार यांचा, तेव्हा काय अध्यक्ष महोदय काय अवस्था आहे? अध्यक्ष महोदय, 5 किलो मटन, 90 अंडे, 2.5 किलो मासोळी, 42 किलो तांदूळ किमान वेतन ठरवताना. किमान वेतन म्हणजे किमान तुम्हाला पोटाले किती लागते, किमान जेवाचा खर्च किती आहे. तर तुमचा आमदाराचा खासदाराचा अधिकाऱ्याचा खर्च 18,000 आहे. म्हणजे इकडे 5 किलो मटन पाहिजे, 90 अंडे पाहिजे, 10 किलो फळं पाहिजे, 42 किलो तांदूळ पाहिजे आणि आम्हाला देताना काय म्हणता, 1 किलो तांदूळ 2 किलो गहू. वा, एका माणसाला या देशामध्ये 5 किलो मटन, 2.5 किलो माशा, 90 अंडे, त्याच पोट आहे का मोट आहे? आणि आम्हाला तुम्ही 2 किलो तांदूळ देण्यात खुश करता. वा वा, काय योजना आणली गरिबासाठी, आनंदीच आनंद आहे सगळ्याकडे. अध्यक्ष महोदय, ही जी विषमता आहे, हे विषमता थांबवा लागेल ना अध्यक्ष महोदय. मग तो ओबीसी असू दे, अल्पसंख्याक असू दे, का आमचा दिव्यांग बांधव असू दे, त्याला पोट आहे अध्यक्ष महोदय, त्याचा विचार झाला पाहिजे. एवढी विषमता आहे. हे सभागृह ज्यानं बनवलं त्या इंजिनियरनं एक चक्कर मारला तर 2,000 रुपये रोजाचा माणूस आहे इंजिनियर.
आणि यानं ज्यानं काम केलं या सभागृहात यानं मजुरीत घाम गाळला अध्यक्ष महोदय त्याला 300 रुपये रोज भेटत नाही हे विषमता नाही यासाठी कोण लढण का बरं आम्ही याच्यासाठी समोर येत नाही अध्यक्ष महोदय आज खेडा आणि शहर अशा प्रकारच्या दोन गोष्टी निर्माण झाल्या तुम्ही मुंबईला या अमरावतीला जा मोठ्या मोठ्या शहरात जा आपण नागपूरला गेलं तर 3 पूल आहे एक वरते मेट्रोचा आहे त्याच्याखाली दुसरा आहे त्याच्याखाली अधिक एक भोगदा आहे मग एक रस्ता आहे आणि आमच्याकडे गावात जायला रस्ता नाही आहे गावात गेलो तर पडकी घरं दिसणार गावात गेलो तर शाळा असतं पण मास्तर नसतं गावात गेला तर त्या दवाखाना चांगला असतं बेड असतं पण डॉक्टर गायब असतं वा 75वी चांगली करतोय लाज नाही वाटत हे सगळं करताना एका इकडे आम्ही पाहतोय का मराले औषध नाही नांदेडमध्ये चव्हाण नावाची दगड फोडणारी महिला गर्भवती झाली तिनं बाळाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर अध्यक्ष महोदय तिच्याजवळ 2000 औषध घ्यायला पैसे नव्हते मालक थोडा दारुड्या होता आणि म्हणून पैसे नाही म्हणून तिनं त्याच दवाखान्यात फासावर गेली एका इकडे औषध घ्यायले पैसे नाही दुसऱ्या इकडे 1 लाख रुपये महिना कमी पडतोय तुम्हाला म्हणजे आमदाराचा पगार वाढवताना परस्पर वाळू नये अध्यक्ष महोदय या सभागृहात चर्चा झाली पाहिजे ज्याला नाकारायचा आहे तो नाकारण आलंय मदात कोणाला माहित पडत नाही सहज आम्ही आमदाराचा पगार वाढतोय परिणाम काय खाली खाली त्याचे परिणाम जे लांबच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता अध्यक्ष आज कांद्यावाल्याने तुम्हाला 500 रुपये अनुदान मागितलं तुम्ही म्हणता 350 देतोय काय 500 कमी होतोय काय हरकत द्यालय आपण कापूस उत्पादक शेतकरी मागच्या वर्षी 12000 रुपये महिना क्विंटल होता कापूस अध्यक्ष महोदय आणि आज 7000 विकावं लागतं या सगळ्या याच्या अवस्थेमध्ये अध्यक्ष महोदय तुम्ही आम्ही खरं तर एकत्रित होऊन काही गोष्टीचा विरोध करण्याची बळ आपल्याला आलं पाहिजे अध्यक्ष महोदय ते जर आलं नाही तर कठीण अध्यक्ष महोदय आमच्या डोक्यात दुःख आहे 75वी आम्ही चांगली करत असताना इथं हजारो आम्ही पाहतोय लाखो शहीद झाले अध्यक्ष महोदय या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मग या स्वातंत्र्यामध्ये कोण जिंकला आणि कोण हारला हा विषय महत्वाचा आहे भगतसिंगानं म्हटलं होतं का स्वातंत्र्य हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे अध्यक्ष महोदय पण आता उलटी गंगा वाहतोय अध्यक्ष महोदय इंडिया जिंकला आणि भारत हारला अध्यक्ष महोदय तुम्ही आम्ही बसणार आहे सगळे इंडियावाले आहे 3 लाख रुपये पगार घेतोय आम्ही अजय जे काय असण तेवढे कमावताय ना बाहेर तुम्ही नाही मी 3 लाख रुपये पगार बसणारे लोक इथं आहे गगरानी साहेबाचा पगार पाहिला अध्यक्ष महोदय 2,62,197 त्याचा चपराशी आहे शिपाई जाधव त्याचा पगार आहे अध्यक्ष महोदय 48,560 रुपये इंडिया और भारत की लढाई आहे आणि अपंगाले 1,500 रुपये महिना ज्याला 2 पाय नाही हात नाही डोळे नाही जेव्हा डोळे नाही त्याला माहित नाही माझी माय कशी दिसतं म्हणून कायले झाड म्हणाव त्याचा कसा रंग असते सूर्य कोणत्या बाजूने उगवते ते प्रकाश कायले म्हणतं त्या अंध माणसाला माहित नाही अध्यक्ष महोदय त्याच्या घरी 2-2 दिव्यांग असन 2-2 लोक अंध असन तर त्याचं चालणार कसं अध्यक्ष महोदय किमान वेतन आयोग ठरवताना किमान वेतन ठरवताना लढाई खऱ्या अर्थानं आम्ही बसणारे इथं सगळेजण विविध संपात जातो अधिक कुठे जातोय बरोबर आहे पण ज्यानं मत मारलं तुम्हाला त्याचे हाल पाहिले पाहिजे का नाही कारण मतासाठी तुम्ही विरोध करत नाही तुम्हाला माहित आहे 5-6 हजार मत आहे कर्मचारी अधिकाऱ्याच्या विरोधात गेलं का आपल्याला पाडल्याशिवाय राहत नाही सगळे पक्ष सोबत राहतात